बंधू भगिनींनो, मोदीजीचे गेलेले 10 वर्ष हा तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है। वो पिक्चर अभी आने वाले 5 वर्षों में हमको देखनी है। पुढचे 5 वर्ष या भारताला एका अशा गतीकडे आणि प्रगतीकडे नेणार आहे की या भारताकडे कोणी वाकडी नजर ठेवून पाहू शकणार नाही। या भारताच्या प्रत्येक व्यक्तीच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांना पंख देण्याचं काम मोदीजी पुढच्या 5 वर्षात करतील। 2047 चा विकसित भारत, त्या विकसित भारताची मुहूर्तमेढ या 5 वर्षामध्ये होणार आहे। अरे गेल्या 5-10 वर्षामध्ये आपण बघितलं देश कसा बदलला। देशामध्ये रस्ते असतील, देशामध्ये पूल असतील, देशामध्ये पाटबंधारे असतील, देशामध्ये विकासाची कामं असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं झाली। आम्ही समृद्धी महामार्गासारखा महामार्ग करू शकलो कारण आमच्या पाठीशी नरेंद्र मोदीजींचं आशीर्वाद त्या ठिकाणी होता। आणि तोच महामार्ग आता आपण या ठिकाणी आपल्या गोंदियापर्यंत नेतो आहे। मगाशी नरेंद्र भोंडेकरजी म्हणाले की इथपर्यंत तुम्ही मेट्रो आणून घ्या, पण आम्ही रस्तेच असे करतोय नरेंद्रजी की अर्ध्या तासात तुम्ही नागपूरला पोहोचणार, तर आता मेट्रोमध्ये बसणार कोण? तुम्ही सगळे आपल्या गाड्या घ्याल आणि अर्ध्या तासात रस्त्यानेच नागपूरला जाल, आमची मेट्रो रिकामीच ठेवाल, त्यामुळे आधी रस्ते तयार करतो, तुमचे स्वप्न पूर्ण होईलच। नितीनजी त्याच्या पाठीशी लागले आहेत, काळजी करू नका। नितीनजींचं डोकं असं चालतं की त्यांनी एक वेगळ्या प्रकारची मेट्रो शोधून काढली जी भंडाऱ्याला देखील येणारच आहे, ती भंडाऱ्यापर्यंत।